नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपला खास राहणार आहे आणि खूप लोक या व्हिडिओची वाट बघत होते. या व्हिडिओमध्ये आपण लेफ्ट साईडचं जजमेंट कसं करायचं गाडीमध्ये ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आधी आपले 4-5 पार्ट झाले होते ज्यात मी तुम्हाला गाडी कशी चालवायची, कशी पिक करायची, कसे गेअर चेंजेस करायचे, कुठल्या स्पीडवर करायचे या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. परंतु हा व्हिडिओ थोडा डिले होत होता आणि बराच डिले झाला, डिले होत होता. तर त्यामुळे आता आपण फायनली हा व्हिडिओ करतो आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की लेफ्ट साईडचं जजमेंट कसं करायचं. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बराचसा असा कॉन्फिडन्स येऊन जाईल आणि लेफ्ट साईड पूर्ण जज करता येईल. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवायला विसरू नका. तर वेळ न घालवता आपण सुरू करूया हा व्हिडिओ. तुम्ही गाडी शिकत आहात आणि या माझ्या पार्टवर पोहोचले असाल, या व्हिडिओपर्यंत तुम्ही जर पोहोचले असाल तर मी असं गृहीत धरून चालतो की तुम्हाला गाडी सरासरी चालवता येते, गाडी पिक करता येते आहे, गेअर चेंजेस करता येतात, तुम्ही रोडवर गाडी चालवता येत आहे तुम्हाला असं मी गृहीत धरतो. आणि फक्त तुम्हाला आता अडचण ती येते ती म्हणजे लेफ्ट साईडचं जज तुम्हाला करता नाही येत आहे. गाडी रोडच्या खाली चालली आहे की एखादा वस्तू लेफ्ट साईडला आहे ती किती दूर आहे, किंवा एखादी गाडी किती दूर आहे लेफ्ट साईडची, तिथनं आपल्याला गाडी काढायची आहे, ह्या सगळ्या अडचणी तुम्हाला येत आहेत आणि त्यामुळे तुम्ही या व्हिडिओवरती आले असाल असं मी गृहीत धरून चालतो. समजा तुम्ही एकदमच नवीन आहात तर माझे आधीचे व्हिडिओ पहा, त्यात तुम्ही गिअर चेंजेस करायचे शिका, गाडी थांबवायचं शिका आणि नंतर या व्हिडिओवरती या आणि मग हा व्हिडिओ पहा आणि लेफ्ट साईडचं जजमेंट कसं करायचं ते शिका. तर सगळ्यात आधी तुम्ही गाडीत बसल्यावर तुमच्यात कॉन्फिडन्स इतका पाहिजे की तुम्हाला गाडी म्हणजे असं खूप मोठी मशीन अशी वाटली नाही पाहिजे. गाडी म्हणजे तुमची बॉडी कन्सिडर करा स्वतःची, म्हणजे डावा भाग म्हणजे आपला डावा हात समजा, उजवा हात म्हणजे आपला उजवा भाग समजा, आपलं बॉडी समजा गाडीला. जसं तुम्ही डावा हात इझिली हलवता, डावा पाय हलवता, उजवा हात हलवता, तसं तुमचं स्टेअरिंग इकडे तिकडे केलं, डाव्या बाजूला केलं की गाडी डाव्या बाजूला जाते, उजव्या बाजूला केलं की उजव्या बाजूला जाते. तर तुमच्यात 100% कॉन्फिडन्स असला पाहिजे या गोष्टीचा. तुम्ही बिलकुल घाबरू नका की माझी गाडी कुठे खाली जाईल का, वर जाईल का, किंवा एखाद्या वस्तूला लागेल का, ते डोक्यातनं भीती काढून टाका. गाडी तुमच्या कंट्रोलमध्येच राहील. तुम्ही प्रेशर खाली येऊन गाडी चालवू नका. फक्त माझं इतकंच म्हणणं आहे, प्रेशर खाली येऊन गाडी चालवली तर तुम्ही शिकणार नाही आणि तुमच्या मनात भीती राहील खूप जास्त आणि त्याचमुळे तुम्ही चुका कराल. तर गाडीला एक मशीन नका समजू, तर आपला स्वतःचा अंग समजा आणि अंगाचे डाव्या बाजूचे भाग, उजव्या बाजूचे भाग असं समजा. तर आता मी गाडी हायवेवरती आणलेली आहे आणि आपण कसं जज करायचं ते आता बघूया. जसं की तुम्ही बघताय की मी आता हायवे च्या बाजूला आहे, जी व्हाईट लाईन तुम्हाला दिसते त्या व्हाईट लाईनच्या बाजूला मी उभा आहे, सेफ साईडला उभा आहे. तुम्ही साईड ग्लास मध्ये सुद्धा बघू शकता की माझी गाडी व्हाईट लाईनच्या लेफ्ट साईडला आहे, म्हणजे मी सेफ साईडला गाडी उभी केलेली आहे आणि हायवेच्या खाली उभा आहे. तर माझी गाडी आता सध्या अर्धी जमिनीवर आहे आणि अर्धी कॉन्क्रीटच्या रोडवरती आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचे साईड ग्लास सेट करायला पाहिजे, जसे मी करून ठेवलेले आहे. मला माझ्या गाडीचा मागचा भाग दिसतो आहे की गाडी जमिनीवर उभी आहे लेफ्ट साईडच्या ओआरव्हीम मध्ये, आणि तसंच या ओआरव्हीम मध्ये सुद्धा मला दिसतो आहे माझ्या गाडीचा मागचा भाग की कॉन्क्रीटवर गाडी माझी उभी आहे. आणि दोन्ही व्यवस्थित साईड ग्लास सेट असले पाहिजे आपल्या गाडीचे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग ज्या आपण गाडीत बसतो आहे, जज करण्यासाठी सेंटर भाग आपण बघायला पाहिजे. आता तुमच्या गाडीमध्ये सेंटरला तुम्ही काहीतरी एखादा रेफरन्ससाठी वस्तू ठेवायला पाहिजे किंवा एखादी निशाणी करायला पाहिजे. आता हा तुम्ही होल इथे जसा बघता आहात तर हा गाडीचा सेंटर पार्ट आहे. तर माझ्या रेफरन्ससाठी हा मला पुरे झाला. तुमच्या गाडीत समजा असं काही कुठला भाग नसेल तर तुम्ही त्या तिथे टेप चिपकवू शकता किंवा एखादा असा व्हाईट कागद लावून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल की हा गाडीचा सेंटर पार्ट आहे आणि या सेंटर पार्ट पासून आपली गाडी इकडे आहे. आपण जेव्हा सीटवरती बसतो तेव्हा आपल्याला एवढीच गाडी असते आपली, इथून इथपर्यंत. पलीकडचा भाग जो आहे डाव्या साईडचा तो तुम्ही विसरून जायचा, एवढा भाग गाडी चालवताना हा तुम्हाला विसरून जावा लागेल पूर्ण. तुम्ही असं समजा की गाडी तुमची कापली तिकडनं,
फक्त अर्धीच गाडी आहे तुमची आणि एवढीच गाडी धरून तुम्हाला समोर जायचं आहे. तर हा तुमचा राहील गाडीचा डावा भाग म्हणजे शेवट आणि हा राहील उजवा भाग. तर हा उजवा भाग राहील आणि हा डावा भाग राहील. तर हा लास्ट पॉइंट राहील तुमच्या गाडीचा जो रेफरन्ससाठी आपण कागद ठेवलेला आहे. तर आता आपण बाहेर सुद्धा उतरून बघूया की आपली गाडी आपण कुठे आहे सध्या, जेणेकरून आपल्याला समजेल. तर जसं तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित गाडी आपली अर्धी कॉन्क्रीट रोडवर आहे आणि अर्धी खाली आहे, एक चाक आपला खाली आहे. तर आता आपण गाडीत जाऊ आणि रेफरन्स पॉइंटला बघून आपण गाडी कशी चालवायची डाव्या भागाला ते आपण बघू. तर जसं आपण बघितलं गाडी आपली अर्धी खाली आहे जमिनीवर आणि अर्धी कॉन्क्रीटच्या रोडवरती आहे. तर आपल्याला आपला डावा चाक या रेफरन्स पॉइंटला धरून चालवायचा आहे. जसा मी आता व्हाईट पेपर तिथे टाकून दिलेला आहे आणि फर्स्ट गिअर करून मी गाडी चालवतो. आता आपण रोडवर येण्याचा प्रयत्न करू. आता जसंच तो रेफरन्स पॉइंट आपला रोडवरती आपल्याला दिसायला लागेल तसं आपण समजायचं की आपली गाडी रोडवरती आलेली आहे. आणि ते क्रॉस चेक करायसाठी मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्या साईड ग्लासमध्ये बघावं लागेल. दिसतंय तुम्हाला की आपण आता कॉन्क्रीटच्या रोडवरती आलो आहे. तर तसंच आता आपण व्हाईट लाईनवरती जाण्याचा प्रयत्न करू. ही जी व्हाईट लाईन दिसते त्या व्हाईट लाईनवरती आपण आपला हा नेणार आहे कागद किंवा रेफरन्स पॉइंट. तर तुम्हाला दिसेल की आता आपला डावा चाक त्या व्हाईट लाईनवरनं चालला आहे. तेच क्रॉस चेक करायसाठी आपण इकडे बघणार साईड ग्लासमध्ये. साईड ग्लासमध्ये आपल्याला दिसतंय की आपला चाक व्हाईट लाईनवरनं जातो आहे. परत बघा तुम्ही व्हाईट लाईनवरती आपला रेफरन्स पॉईंट आहे. तर आत्ता आपल्याला एवढीच गाडी बघायची आहे, याच्या पलीकडचं आपल्याला द्यायचं आहे सोडून. आता परत एकदा मी सेंटर आपला जो आहे तो खाली उतरवण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला समजेल. आता तो रेफरन्स पॉईंट आपला खाली गेला तर आपली गाडी सुद्धा खाली गेली. बघा इकडे गेली गाडी खाली. तर हा आपला रेफरन्स पॉईंट आहे. हा रेफरन्स पॉईंट खाली गेला म्हणजे आपला डावा चाक जमिनीवर गेला, रोडच्या खाली उतरला. तेच आता आपण या रेफरन्स पॉईंटला वर आणलं तर आता आपली गाडी रोडवरती आलेली आहे. बघू शकता साईड ग्लासमध्ये तुम्ही. तर हा आपला रेफरन्स पॉईंट खूप जास्त महत्वाचा असतो आणि हा उजवा भाग इतका काही जज करण्यासाठी अवघड नसतो, कारण आपण या साईडला बसून असतो त्यामुळे आपल्याला माहीत असतं या सगळं हा वाला भाग. तर आता आपण हा रेफरन्स पॉईंट धरून या लाईननी चालतोय. बघू शकता तुम्ही इतकं सोपं आहे लेफ्ट साईडचं जजमेंट करणं. फक्त आपल्याला एक रेफरन्स पॉईंट तिकडे ठेवून द्यायचा आहे आणि तो रेफरन्स पॉईंट आपण धरून चालायचा आहे आपल्याला. बस बाकी काहीच नाही करायचं आहे. आपण सीटवरती बसल्यावर आपल्या आय लेवलवरनं तो रेफरन्स पॉईंट व्यवस्थित दिसतो. आपल्याला बोनेट दिसलं काय नाही दिसलं काय त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त आपला रेफरन्स पॉईंट बघायचा आहे. एखादी टेप लावायचा किंवा एखादा कागद लावायचा किंवा एखादा कपडा लावून ठेवून द्यायचा किंवा कंपनीने तिथे दिलेलंच असतात काहीतरी सेन्सर असतात त्यांचे तिथे, तर तो तिथे असतो सेंटर पार्टला प्रत्येक नवीन गाडीच्या. आता जुनी गाडी असेल तर तुम्ही तिथे एखादी मूर्ती लावू शकता, फ्लॅग लावू शकता, काही लावू शकता. तर तुम्ही बघू शकता आपण या लाईननी व्यवस्थित चाललो आहे आत्ता. तर आपला डावा चाक कंटिन्युअसली त्या व्हाईट लाईनवरतीच आहे. आता आपण थोडीशी गाडी खाली उतरू. आता जसाच आपला रेफरन्स पॉईंट खाली जाईल तसं आपली गाडी सुद्धा खाली उतरेल. बघू शकता तुम्ही की गाडी आता खाली उतरलेली आहे. तिकडे पण बघू शकता साईड ग्लासमध्ये आपल्या ओआरव्हीमध्ये. जसा आपला रेफरन्स पॉईंट जातो डाव्या साईडचा हा सेंटरचा, तसा आपण जज करायचा आहे. बाकी काहीच अवघड नाही आहे या गोष्टीमध्ये. आता समोर बघा हा ब्रिज आहे, रेफरन्स पॉईंट तिथे नेऊन मी ठेवला
आता तुम्हाला वाटेल गाडी तिथे जाऊन भिडली आहे आता कशी निघेल, तर बाहेर निघून बघू आपण की त्यात किती अंतर आहे आणि किती जागा आहे। तर तुम्हाला इतकं अंतर मिळणार आहे, जवळपास 5-1 फूट इथे तुम्हाला जागा दिसते आहे। तर इथून तुम्हाला सहज गाडी निघू शकते, रेफरन्स पॉईंट इथे येऊन भिडला गाडीत तरी पण आपल्याला गाडी काढता येते। आता तीच गाडी आपण काढून बघू। आता इथं असं वाटतं आपल्याला की गाडी तिथे जाऊन भिडली आहे आणि रेफरन्स पॉईंट पण आपला जाऊन तिथे टेकला आहे, तर आपण आता गाडी काढू। आपला रेफरन्स पॉईंट तिथनं बाजूला निघाला म्हणजे आपली गाडी पूर्ण निघाली समजा। आता रेफरन्स पॉईंट आपला इकडे आला एवढी जागा त्यात आहे म्हणजे जवळजवळ 2 फुटाची जागा आपल्याला तिथे मिळत आहे आणि आपली गाडी आता रोडवर आली। इकडे साईड ग्लासमध्ये बघू शकता तुम्ही आणि आता परत आपण रेफरन्स पॉईंट आपला या व्हाईट लाईन वरती घेऊन येऊ। व्हाईट लाईन वरती चालू आपण म्हणजे आता आपला डावा जो चाक आहे तो आपल्याला व्हाईट लाईन वरती बघायला मिळेल। बघू शकता तुम्ही मागे व्हाईट लाईन सुटत चालली आहे। तर ओ आर व्ही एम महत्वाचे आहेत आणि हा रेफरन्स पॉईंटही महत्वाचा आहे नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी। ओ आर व्ही एम तर कोणी चालवत असेल, खूप जुना जरी ड्रायव्हर असेल तरी तो महत्वाचा असतो ओ आर व्ही एम। तर अशा पद्धतीने तुम्हाला चालवायचं आहे आणि रेफरन्स पॉईंट खूप महत्वाचा आहे, तो तुम्ही रेफरन्स पॉईंटवर प्रॅक्टिस करा तुमच्या गाडीसोबत। तर तुम्हाला 1-2 दिवसात या गोष्टीची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि कशी चालवायची गाडी हे तुम्हाला समजून जाईल। बघू शकता तुम्ही त्या लाईननी चाललो आहे आपण। आता आपल्याला खाली उतरवायची असेल तर आपण इकडे जाऊ, रेफरन्स पॉईंट आपला इकडे नेऊ आणि आपण बरोबर आता काठावर आलो आहे। इकडे बघू शकता तुम्ही आपण गाडी कुठे उभी केलेली आहे, एकदम काठावर आणून आपण गाडी उभी केलेली आहे कारण आपला रेफरन्स पॉईंट तिथे। तर आपला हा आहे डावा भाग, याच्या पलीकडे आपली गाडीच नाही असं समजा आणि एवढीच गाडी आहे असं आपल्याला माहीत असलं पाहिजे। हा लेफ्ट पार्ट आपला इथून आणि हा राईट, एवढीच गाडी आहे आपली, त्याच्या पलीकडे गाडीच नाही आहे। मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ। व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा तुम्ही कमेंटमध्ये आणि कोणकोण अशा पद्धतीने शिकत आहेत किंवा या व्हिडिओनी तुम्हाला काय मदत होणार आहे ते नक्की मला कमेंट करून तुम्ही कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या नवीन मित्रांसोबत शेअर करा जे नवीन नवीन शिकत आहेत। मला बरेच लोक बोलले की ड्रायव्हिंग स्कूलमध्ये सुद्धा आम्हाला अशा प्रकारे शिकवल्या जात नाही आहे की जे की तुम्ही शिकवत आहेत। मला कॉल्ससुद्धा येतात, इंस्टाग्रामवर भरपूर सारे मेसेजेस येतात, तर तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांची सुद्धा मदत होईल। आणि हा लेफ्ट साईड जजमेंटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा। अजून काही अडचण असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट्समध्ये विचारा किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता। तर हा होता आजचा व्हिडिओ, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नमस्कार।